नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे भारतीय बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज 30/11/2022 रोजी आज परत कापसाचे बाजारभाव वाढलेले आहेत। 2 दिवसापूर्वी कापसाचे बाजारभाव हे आपल्याला 200 ते 300 रुपयांना कमी झालेले होते, आज पुन्हा परत बाजारभाव वाढलेले आहेत। तर जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीमध्ये आज सर्वात जास्त बाजारभाव आपल्याला बघायला भेटलेले आहेत। आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्याला विनंती आहे की भारतीय बाजारभाव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। कापूस बाजारभाव अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला रोजचे रोज बघायला भेटत जातील। आणि आज मन्वत बाजार समितीचे कापसाचे बाजारभावाची पावतीसुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बाजार समिती आली राळेगावमधली, आवक झाली 550 क्विंटलमध्ये, किमान दर भेटला 8,600 रुपयाचा, कमाल दर चालू आहे 8,900 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर आहे 8,830 रुपयाचा। यानंतरची बाजार समिती आहे आष्टी वर्धामध्ये, आवक भेटली 642 क्विंटलमध्ये, किमान दर आहे 8,400 रुपयाचा, कमाल दर चालू आहे 9,000 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर आहे 8,800 रुपयाचा। यानंतर बाजार समिती आली कळमेश्वरमध्ये, आवक भेटली 613 क्विंटलमध्ये, किमान दर भेटला 8,000 रुपयाचा, कमाल दर भेटला 9,000 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर हे 8,500 रुपयाचा। पुढची बाजार समिती बघूया देऊळगाव राजामधली, आवक झाली 300 क्विंटलमध्ये, किमान दर चालू आहे 8,800 रुपयाचा, कमाल दर आहे 9,120 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर आहे 9,000 रुपयाचा। यानंतरची बाजार समिती मनवतमधली, आवक भेटली 800 क्विंटलमध्ये, किमान दर भेटला 8,800 रुपयाचा, कमाल दर भेटला 9,195 रुपयाचा, सर्वसाधारण दर भेटले 9,075 रुपयाचा। आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मनवतमध्ये आपण बघू शकता 9,125 रुपयाची ही पावती आहे। दुसरी पावती आहे आपल्याकडं अनिरुद्ध सुधाराम मगर, 9,130 रुपये मनवत कृषी बाजार समितीमध्ये तिथं बाजारभाव भेटलेला आहे। यानंतरची पावती बघा 9,080 रुपयाची कृषी उत्पन्न बाजार समितीची। तर शेतकरी मित्रांनो, हे होती काही कापूस बाजारभावाविषयी मोठी अपडेट। व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर भारतीय बाजारभाव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।